नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर जे कृषी विद्या विद्यापीठातील जे विद्यार्थी आहे त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जे कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आता अभ्यासा अभ्यासासाठी इस्रायलमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि इस्रायलचा करार झालेला आहे तर नक्की ही बातमी काय आहे ती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इस्रायल देशातील कृषी क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानातून तेथील शेतीच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इस्रायलमध्ये जाऊन अभ्यास करता येणार आहे तसेच इस्रायलमधील विद्यार्थीही राहुरी विद्यापीठात येऊन अभ्यास करू शकतात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील व इस्रायलच्या पर्यटन म मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला बी एस सी ॲग्रीच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना काही दिवस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अभ्यास करावा लागतो इस्रायल देशात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे तसेच एकूण क्षेत्रफळाच्या वीस टक्के क्षेत्रावर शेती केली जाते असे असूनही पर्यटन विकासाच्या दृष्टीने काम केले जाते त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनाही इस्रायलमध्ये जाऊन तेथील शेती पर्यटन विकासासाठी अभ्यास करण्याच्या दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक चांगले पाऊल उचललेले असून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील व इस्राईलच्या पर्यटन मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील इस्रायल पर्यटन मंत्रालयाचे संचालक श्री सॅमिस याही हा संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर शरद गडाख अधिष्ठाता कृषी डॉक्टर प्रमोद रसा कुलसचिव श्री प्रमोद लहाये निम नियंत्रक डॉक्टर बापूसाहेब भाकरे इस्कॉनचे भारतीय मुख्य अधिकारी डॉक्टर पुष्करणा सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर दिलीप पवार डॉक्टर श्रीमंत रणपिसे डॉक्टर मिलिंद अहिरे गुल कुलगुरूंचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर महानंद माने अन्नशास्त्र विभाग डॉ प्रमुख डॉक्टर उत्तम चव्हाण व कुलगुरूंचे तंत्र अधिकारी डॉक्टर पवन कुलवाल उपस्थित होते या सामंजस्य करारामुळे हो विद्यापीठातील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना अनुभवात्मक शिक्षणाच्या माध्यमातून इस्रायल या देशातील कृषी क्षेत्रात केलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे भारतामध्ये अन्नधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे सारख्या देशांना निर्यातीसाठी चालना मिळू शकते तर मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि इस्रायलचा करार झालेला आहे आत्ता कृषी विद्यापीठातील विद्यार्थी अभ्यासासाठी इस्रायलमध्ये जाऊ शकतात आणि इस्रायलमधील विद्यार्थीही अभ्यासासाठी आपल्या एम पी के व्ही युनिव्हर्सिटीमध्ये येऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद